नमस्कार मित्रांनो, मी अनिल गोरे, तुम्ही बघता एम एस मराठी संग्राम यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आपलं या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांच्या कार्यकाळामध्ये नवीन 10 योजनांची सुरुवात केलेली आहे। आता या नवीन 10 योजना नक्की कोणत्या आहे, यापासून कुणाला फायदा होणार आहे, तर याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, आपण येथे बघू शकता, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही पहिली योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत आता वर्षाला शेतकऱ्यांसाठी 6,000 रुपये दिले जातात। आणि त्यानंतर दुसरी योजना सुरू करण्यात आलेली आहे, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना। आता या योजनेअंतर्गत 5 वर्षासाठी शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवली जात आहेत। आणि त्यानंतर तिसरी योजना सुरू करण्यात आलेली आहे, मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना। आणि त्यानंतर चौथी योजना सुरू करण्यात आलेली आहे, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना। आता या योजनेअंतर्गत जे 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहेत, तर अशा नागरिकांना तीर्थदर्शन घडवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। त्यानंतर पाचवी योजना आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तर आता ही योजना तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, कारण या योजनेसाठी आता सगळीकडेच धावपळ चालू आहे। आता या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला 1500 रुपये दिले जात आहे। आणि त्यानंतर आता सहावी योजना आहे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। तर आता युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावा यासाठी ट्रेनिंग दिलं जात आहे 6 महिन्याचं। तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत आता जे युवक आहे, तर त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांना त्यांच्या पायावरती उभा राहता यावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर आता सातवी योजना आहे, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा। त्यानंतर आठवी योजना सुरू करण्यात आलेली आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना। तर आता मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ही सुद्धा आपल्याला सर्वांना माहितच आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत आता वर्षाला 3 गॅस सिलेंडर हे मोफत दिले जात आहेत। आता यामध्ये ज्या उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्या महिलांना गॅस मिळालेले आहे, तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र ठरलेल्या आहेत, तर अशा सर्व महिलांना वर्षाला 3 गॅस हे मोफत दिले जाणार आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत। आणि आता त्याच्यासाठी KYC सुद्धा करणं चालू आहे, आणि तुम्ही जर KYC केली तरच तुम्हाला या योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे। त्यानंतर नववी योजना आहे मित्रांनो, मुख्यमंत्री वयोश्री योजना। तर आता तुम्हाला ही योजना सुद्धा माहितच असेल, जे 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहेत, तर अशा नागरिकांना वर्षाला 3000 रुपये दिले जात आहेत। ते त्या 3000 रुपयामध्ये त्यांच्यासाठी काही ज्या काही वस्तू घ्यायच्या आहेत, तर त्यांच्यासाठी उपचार वगैरे करायचे असेल, तर ते त्या 3000 रुपयामध्ये करू शकतात। त्यानंतर दहावी योजना सुरू करण्यात आलेली आहे, तर ती म्हणजे मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण। तर आता या योजनेअंतर्गत मुलींना मोफत शिक्षण दिलं जाणार आहे। तर मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांच्या कार्यकाळामध्ये ज्या काही नवीन 10 योजना सुरू केलेल्या आहेत, तर या 10 योजनांची घोषणा करण्यात आलेली आहे। तर या 10 योजना आपण या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।